Mana terdapat hari dari seniku aj mana terdapat hari dari seniku aj mure tum bin bigde sagre gaj ओ बिनती करे मूर की ओ राज मन तड़प कबीर सुनो आज। नमस्कार मंडळी, मला या गाण्याची आठवण आली म्हणजे पुन्हा म्हटलंय गाणं म्हटलं बरोबर मला ओजी हो तू गंगा की मौज में जमुना का धारा तू गंगा की मौज में जमुना का धारा हो रहेगा मिलन ये हमारा ओ हमारा तुम्हारा रहेगा मिलन ये हमारा तुम्हारा अगर तू है सागर तो मझधार मैं हूँ मझधार मैं हूँ तेरी एक दिल की कश्ती का पतवार मैं हूँ लेगी अकेले ना तुमसे ये नैया ना तुमसे ये नैया मिलेगी ना मंजिल तुम्हें बिन के वैया तुम्हें बिन के वैया चले आओ जी चले आओ जी चले आओ मौजों को लेकर सहारा ये रहेगा मिलन ये हमारा ओ हमारा तुम्हारा रहेगा मिलन ये हमारा तुम्हारा। नमस्कार मंडळी, असा पाऊस पाऊस पडते, थंडगार वातावरण झालेले आहे, असं म्हणते की हॉट कॉफी नाहीतर हॉट काहीतरी आपलं सूप वगैरे घ्यायचं वाटते घ्यायचं वाटतं नाही का। आणि आता पाऊस पडतोय तर म्हटलं पिकनिकला वगैरे जायला का कोणी टूरवरती जायचं असेल तर कोकणात जा समुद्र किनाऱ्यावरती त्यांचे ते लाटांचे तुषार उठतील अंगावरती ते आंबोली घाटावर जा तिकडे धोधो धबधबे आणि कोकणात बरेच ठिकाण आहे धबधबे त्याच्या चांगला हे घ्या निसर्गाचा म्हणजे निसर्ग तसा तुम्ही इथे माथेरान जा महाबळेश्वर जा आपल्या खंडाळा लोणावळ्या सगळीकडे म्हणतो तुम्हाला धबधबे दिसतील आणि त्याचा आनंद घ्यायला फार बरेच ठिकाणे अशी महाराष्ट्रामध्ये आहेत चांगला हिरवीगार सगळे रानामुळे दर्या खोऱ्यात तो असे ते धबधबे वाहत असतात आणि त्या दगड खडकावरती बरण वगैरे मंडळी सगळं घ्या सगळं पण आनंद घ्या परंतु जरा काळजी घ्या कारण काय समजा पुढे दगडाच्या कपार कपार कपारीमध्ये त्या जवळ धबधबे वाहत असतात तिथे आपण आघळून जातो तिथे निसरडेपणा असतो त्याच्यावर घसरू शकतो मनुष्य। आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला अगदी कुठे नदी किंवा तलाव तिकडे नद्या तर भरलेल्या आहेत थंडी तलाव वगैरे पाणीवर सगळ्या तुम्हाला वाटत असेल की पोहण्याचा जर तुम्हाला जर मोह होत असेल ते लक्षात ठेवा तुम्हाला पोहता येते होता येते नसतं तुम्हाला एकत्र येते नाही परत तुमच्यावर जे कोण आहेत त्यांना माहिती की नाही आणि त्याच्यानंतर परत त्यांना पोहता येते असेल तर त्यांना काय तुमचे असे पण मंडळी आहेत की जे दुसऱ्याला घेऊन येऊ शकतील कोण किनाऱ्यावरती याची काळजी घ्या समजलं की नाही आणि काय काय परत ऍक्सिडेंट होतात आणि लाटांच्या बळ समोर असताना तुम्ही समुद्राच्या वर असेल तर त्या अगदी किनाऱ्या जाऊन सेल्फी घेऊ नका आणि अंगावर येथे खेचून घेऊ शकतात आपण तुम्हाला त्या याची काळजी घ्या। तर आपल्याला म्हणायचं की निसर्गाचा आस्वाद घ्या निसर्गाने आपल्याला तुम्ही तो निसर्गाचा म्हणजे श्वासोश्वास घ्या अगदी त्याचा डोळे भरून पहा अगदी म्हणजे त्याच्या अगदी स्मृतीमध्ये ठेवून त्याची साठवण करून ठेवा पण एन्जॉय करा तुम्ही तिकडे चिकन सूप घ्या कुठलं काही घ्या वडे घ्या भरून गरम भजा घ्या सगळं खाऊन एन्जॉय करा एक लक्षात राहा परत तुम्हाला तुमची प्रिय अशी आहेत पण असणार तुमच्याबरोबर आता काय तरुणी पण तिकडे तुमच्याबरोबर येतात अशा वेळेला त्या तरुणीला
तिला तुम्ही होली ती करून भिजून देऊन फोटो करून व्हिडिओ काढणार, एन्जॉय करणार, आणि नंतर तिने तुम्हाला येऊन म्हणते ना ते गाणं आहे की काय नटकत पद आहे, अंगे भिजली जलधारानी ऐशा ललना स्वय येऊन आलंगे ती जा मृषा काय त्या ते जे पुरुष दैवाचे ते पुरुष दैवाचे हो त्यांना त्यांचं त्रास त्रास होत असेल त्याचा विचार करायला पाहिजे की नाही. तर असं करा, एन्जॉय करा, तिची पण मुलीची मैत्रीची पण काळजी घ्या, आणि फोटो काढून सगळे व्हिडिओ काढताना तुमची व्हिडिओ काढताना तुम्ही काळजी स्वतः अशी घ्या की तुम्हाला ते व्हिडिओ नंतर तुम्हाला घरी येऊन बघायचे आहेत, ते तुम्ही अपलोड करून वगैरे करून ते कराल, परंतु तुम्ही पण स्वतः बघायला पाहिजेत. जर काय तसा घातपात झाला तर घरच्या मंडळी किती बाधा होऊ शकते त्यांना ना, आणि त्याचा त्यांना काय त्रास होतो होणार आहे तो तुम्हाला कळणार नाही का तुम्ही असणार. तेव्हा असे काय करू नका, आनंद घ्या. असा आता पण धोतो धोतो पाऊस पडतोय, मला पण वाटतं की जाऊन भिजावं. चला ठीक आहे, तर नमस्कार, उद्या भेटू.